आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा एक मोठा खुलासा केलाय. भाजपसोबत जाण्यासाठी नाशिकचे एक आमदार उत्सुक होते असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. त्यासाठी तेव्हा पत्र सुद्धा तयार होतं. जितेंद्र आव्हाडांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय आणि ते पत्र शरद पवारांना देण्यासाठी होतं की संबंधित आमदाराला भाजपसोबत जायचंय, भाजपची साथ द्यायची आहे. ते पत्र दिलं कुणाला गेलं तर जयंत पाटील यांना. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत आणि जयंत पाटील यांनी अजूनही ते पत्र पवारांना दिलेलं नसल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणतात. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सत्तेत सहभागी होताना जे पत्र देण्यात आलं होतं त्या पत्रावर सत्तेत कधी हे सगळं क्लिअर करा. भाजप सोबत अजित पवार गट गेला त्यावेळेस जे पत्र दिलं होतं दोन जुलैला त्यावेळेस काय अजित पवारांना असं स्पष्ट केलं की रोहित पवार आरोप करतायत माझ्यावर की मी पत्र चोरलं, परंतु पत्र चोरलेलं नाही. विरोधी पक्ष नेता मला करावं यासाठी सर्व आमदारांना सह्यांचं पत्र घेतलं होतं, ते शरद पवारांना दिलं होतं आणि त्यांना मान्य केल्यानंतरच मला विरोधी पक्ष नेते पद करण्यात आलं. असं आहे की त्याच्यावर सर्व आमदारांच्या सह्या नव्हत्या, माझी तर बिलकुलच नव्हती, त्यामुळे सगळ्या आमदारांच्या सह्या होत्या अशातला काही प्रकार नाही. अजितदादांनी काही आमदारांना सांगून सह्या गोळ्या केल्या होत्या आणि त्या गोळ्या केलेल्या सह्या त्यांनी तिथे नेऊन दिल्या. म्हणजे हे अजित पवारांनाच विरोधी पक्षनेते होण्यास व्हायचंच होतं त्यांना. असं आहे की मला व्हायचं नाहीये तर मला कोणीही जबरदस्ती केली तर मी होईन का? केलेल्यापासून कधी घाबरून पळून जाऊ नका. तुम्हाला विरोधी पक्ष नेते हवंच होतं. सत्तेत आल्यानंतर सर्व महत्वाची पदं एकतर तुमच्या मान्यतेने दिली गेली किंवा तुम्हाला दिली गेली. शरद पवारांची सर्वात मोठी चूक हीच आहे की जे करायचं ते अजितने करायचं, जे करायचं ते अजितने करायचं. उपमुख्यमंत्री अजित पवार, हे अजित पवार, काय ठरवायचं अजित पवार, हे कोणाला माहीत नाही पक्षामध्ये, फक्त बोलत नाहीत आणि मी बोलतो. तो पत्राचा मुद्दा आहे तो क्लिअर झालेला नाही. पत्राचा मुद्दा कुठलाही त्यांनी विरोधी पक्ष नेत्याचं पत्र 18-19-20 आमदारांनी सह्या केलेल्या होत्या. त्यावेळेस विरोधी पक्ष नेत्याचं पत्र मी पण लिहिलं होतं साहेबांना कॉन्फिडेन्शियली की मला हवंय विरोधी पक्ष नेते पद, आम्हाला मिळणारच होतं. कारण का तिथे फक्त वरचे 9 जणच कायम सगळ्या पदांना हकदार होते. आयुष्यात दुसरी पिढी वरती चाली नसती. अरे नवीन पिढी आली पाहिजे की नाही? तुम्ही आलात ना साहेबांच्या नंतर, तो साहेबांनी उचलला ना तुम्हाला बरोबर. तुम्ही कोणाला उचललं सांगा बरं. मीच, बाकी माझ्याशिवाय कोणी नाही. असं नाही चालत. हे पत्र चोरलं का नाही चोरलं मला माहित नाही, फक्त 19 सह्यांचं पत्र होतं. पण 2019 जे गव्हर्नरला पत्र दिलं ते मात्र कार्यालयातल्या गर्जे नावाच्या एका क्लार्कनी ते त्यांच्या हातात नेऊन दिलं आणि ते कॉन्फिडेन्शियल पत्र तुमच्या हातात ठेवा या विश्वासाने 54 आमदारांच्या सह्या असलेलं एक पत्र जे गव्हर्नरला द्यायचं होतं ते त्यांच्या हातात दिलेलं होतं गर्जेंच्या, आणि ते गर्जेंनी त्यांना जाऊन दिलं. त्यांनी तो क्लेम तिथे दिला की आम्ही 54 आमदार आहोत. पण दुपारी 12 वाजेस्तो 40 आमदार शरद पवारांकडे परत आले होते, त्यामुळे ह्याला काही अर्थच नव्हता. तुम्ही भाजप बरोबर जायला पाहिजे यामध्ये सही करणारे तुम्ही देखील होता असं देखील तुमच्यावर वारंवार आरोप होते अजित पवार. साहेब मी वारंवार सांगतोय, अजित पवार समोर बसलेले होते, मी एका कोपऱ्यात बसलेलो होतो, चर्चा सुरू झाली, माझ्या बाजूला बसलेल्या एका सुज्ञ आमदाराने सूचना केली वेळ आली तर शरद पवारांना बाजूला ठेवा आपण जाऊया. पण हे पत्र कोणाला लिहायचं होतं? शरद पवारांना, की आमचा विचार असा असा आहे तर तुम्ही ठरवा. आता अजित पवारांच्या तोंडावर नाही म्हणण्याची तेव्हा तर माझी हिंमतच नव्हती, तोंड दाबून बुक्क्याचाच मार होता, त्यामुळे मी सही केली पवारांना पत्र द्यायचं म्हणून. पण आजही मी सांगतो की ते पत्र जयंत पाटलांच्या हातात दिलं गेलं की तुम्ही ते साहेबांना द्या. जयंत पाटलांनी ते पत्र आजपर्यंत शरद पवारांना दाखवलं देखील नाही. कॅमेरामन दीपेश माझा, निलेश पुदावले, एबीपी माझा, नागपूर. We'll be right back.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।